त्याच्याकडून पाणी घेतलं. आपली परमनंट पाईपलाईन नळगंगा धरणावरून नाही. एकदम पाणी पिऊन सर कूलर त्याचा आढावा घेतोय. कारण दरवर्षी उन्हाळ्यामध्ये एप्रिल मे मध्ये आपल्या दुपेश्वरच्या पाणी पुरवठ्याचा तोच प्रॉब्लेम होतो आणि ते पाणी जे साठलेलं पाणी ते थोडस निवट रंग त्याला तिथेही असतो. आपण जर त्या जर समजा आजच्या शनीला झोपेश्वरचं पाणी आटलं आणि पाणी संपलं तर ही व्यवस्था करायला लागेल की नगरपालिकेला किंवा टँकरने म्हणा किंवा नळगंगा धरणावरून म्हणा. आमचं असं म्हणणं आहे गंगा धरणाचं आपण प्रस्तावित आहे पाईपलाईन. आमचं असं म्हणणं आहे की जे जुने पाईपलाईन मार्गे आपण पाणी घेत होतो ते 15-20 दिवस समजा आजची 7 तारीख आहे 24-25 दिवस इकडचं पाणी घ्या 1 तारखेपर्यंत पाऊस पडला तर आपलं होऊन जाईल. प्रस्तावित केलेली आहे आमचं काय म्हणणं आहे की इकडचं पण नको बंद करा करतो आपल्याकडे जे काय शक्य देईल तुम्ही करा. 40% इकडचं पाणी घ्या 60% इकडचं घ्या 15-20 दिवसाची गोष्ट. जर 2-3 पाऊस पडले तर डोपेश्वरच्या नदीला पाऊस येईल पाणी येईल तिथं. नळगंगा वरून येणार वैयक्तिक खाजगी जर पाईपलाईन असेल तर त्यांना आपण फोर्स करू शकतो. आपली पाईपलाईन डोपेश्वरून आहे परवा आपण डोपेश्वरून आपल्या मालकीच्या पाईपलाईनमधून पाणी उचलू शकतो. परंतु दुसऱ्याच्या पाईपलाईनमधून घेताना आपल्याला त्यांच्या टर्म कंडिशन ज्या काय ठराव सगळ्या गोष्टी करून आणि त्यांची देण्याची क्षमता आहे की नाही जर ते देत असतील ह्या सगळ्या गोष्टी तपासूनच आपण त्याच्यावर निर्णय घेतला आहे. आपल्या मालकीचं असेल तर आपण केव्हाही वापरू शकतो केव्हाही पाणी उचलू शकतो. साहेब ते प्रयत्न आम्ही 100% करतो. नाही आता मी तर 100% मी अश्युअर करतो तुम्हाला की आम्ही हे पाणी देत नाही. आम्ही चांगलंच पाणी द्यायचा प्रयत्न करू परंतु आपल्याकडे मर्यादित सोर्स आहे त्याच्यामुळे अडचणीचं आहे. तरी मी उद्या इंजिनियर बोलते साहेब आहेत आपले ॲडिशनल चार्ज मोताळाचे इंजिनियर त्यांना उद्या सकाळी आपल्या ऑफिसला थांबायला लावतो. तुम्ही या दोघ तिघ प्रतिनिधी आपण जेवढ्या तातडीने शक्य त्या उपाययोजना करते त्या करू. मीटिंग वगैरे असं काही तीन चार कॉल घे सर. ठीक आहे आपण उद्या बसून द्या तुम्ही नगर परिषद पाणी पुरवठा विभाग की तरफ से भिसाळ नियोजन के कारण मलकापुर शहर पाणी पुरवठा की तरफ से जो पानी जानवर भी नहीं पी सकते उस तरह का पानी मलकापुर की जनता को आवाम को दिया जा रहा है. वो पानी साफ फिल्टर शुद्ध पानी मलकापुर की आवाम को जनता को दिया जाए इस मांग को लेकर हम यहाँ पर पानी पुरवठा अभियंता साहब को मिलने के लिए आए थे. क्या आपका जो नियोजन है वो ढसाण नियोजन और कोई नियोजन न होने के कारण खराब पानी मलकापुर के आवाम को पीने को दिया जा रहा है. ये पानी साफ तरीके से पीने को दिया जाए इस मांग को लेकर हम पानी पुरवठा अभियंता साहब से निवेदन लेकर आए थे. मगर यहाँ पर पानी पुरवठा अभियंता साहब न होने के कारण हमने यहाँ के कर्मचारियों को कहा कि मुख्य अधिकारी साहब या उप मुख्य अधिकारी साहब को बुलाओ. वो न होने के कारण हमको मजबूरन पानी पुरवठा विभाग के अंदर ठिया आंदोलन करना पड़ रहा. हमारी ये मांग है कि मलकापुर की शहर की जनता को आवाम को साफ पीने का पानी दिया जाए. अगर आप लोग नहीं दे सकते तो अपने अपने कुर्सियाँ खाली करो और अपने अपने कुर्सियाँ खाली करके यहाँ से चले जाओ राजीनामे दो अगर आप पीने का साफ पानी मलकापुर की जनता को आवाम को नहीं दे सकते.